छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या शापूर तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्यावर आता कारवाईसाठी छावा संघटना आक्रमक झाली असून मुंबई आझाद मैदान येथे तहसीलदार हटाव यासाठी उपोषण करत असल्याचे समोर आलेले आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की शापूर येथे दिनांक 19 मार्च 2022 रोजी साप्ताहिक शापूर वैभवचा वर्धापन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला अनेक पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शापूर तहसीलदार श्रीमती निलिमा सूर्यवंशी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पांजली करताना शापूर तहसीलदार यांनी चक्क चप्पल घालून पुष्पांजली वाहिल्याने त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनक्षोभ उफाळून येत आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी रावसाहेब काळे छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आझाद मैदान येथे. आज आमचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे. शापूर तालुका ठाणे जिल्ह्यामधील तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पायात चप्पल ठेवून त्यांचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं. अशा या उर्मट महिला अधिकारी यांनी त्यांचा उर्मटपणा जो बेशिस्तपणा केलेला आहे यांच्यावरती कारवाई करा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. आज आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. प्रशासनाने कुठलीही याबाबत दखल घेतलेली नाही, परंतु आम्ही जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आमची जी आंदोलनाची भूमिका ही चालू राहणार आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि नुकताच तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसीलदार हटाव यासाठी मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शैलेश बिडवी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तहसीलदारांच्या कामकाजाचे अनेक पुरावे लोकांसमोर ठेवण्यात आले होते. यावेळी तहसीलदारांची ACB कडून चौकशी सुरू असल्याचे देखील जाधव यांच्याकडून सांगण्यात आले. अशा असताना देखील आणि सर्व पुरावे असून देखील तहसीलदारांवर वरिष्ठ स्तरावरून कारवाई का होत नाही याविषयी आता प्रश्नचिन्ह आहे. अशातच आता छावा संघटनेकडून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण केले जाते, त्यामुळे उपोषणाची दखल घेऊन त्यांच्यावर आता कारवाई होईल का याकडे आता सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. रावसाहेब काळे चे प्रदेश कार्याध्यक्ष यांच्यासोबत मी तिसरा दिवस उपोषणाला बसलेला आहे. जोपर्यंत निलिमा सूर्यवंशी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या उपोषणाला आमचा शहापूर तालुक्याचा पाठिंबा आहे. जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय.